नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. चार वर्षापूर्वी राणे समितीने सादर केलेला अहवाल आणि आताचा अहवाल सारखाच, मराठा कार्यकर्त्यांचा आरोप. प्रसिद्ध तेलुगू कवी वरवरा राव यांना 26 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी. आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन. आणि अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करत असताना नागरिकांनी केली पोलिसांवर दगडफेक. आता बातम्या सविस्तराने. मराठा समाजाला नेमकं आरक्षण कसं देणार? ओबीसी अंतर्गतच आरक्षण देणार का? या आणि अशा अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. तर चार वर्षापूर्वी राणे समितीने सादर केलेला अहवाल आणि आता सादर झालेला अहवाल सारखाच असून मराठा समाजाची फसवेगिरी केली जात असल्याचा आरोप मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. राणे समितीने 2014 राज्यभरात दौरा करून 26 फेब्रुवारी 2014 आपला अहवाल राज्य सरकारला दिला. या अहवालाच्या आधारे राज्य मंत्रिमंडळाने 25 जून 2014 नोकरी आणि शिक्षण क्षेत्रात मराठा समाजाला 16% आरक्षण आणि मुस्लिमांना 5% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या विरोधात आणि समर्थनार्थ अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने या आरक्षणाला अवघ्या 4 महिन्यातच 14 नोव्हेंबर 2014 स्थगिती दिली. आता याच अहवालाच्या धर्तीवर पुन्हा हाच अहवाल फेरफार करत नव्याने अहवाल सादर करण्यात आला आहे. मात्र फेरफार करून राणे समितीसारखाच अहवाल सादर केल्यामुळे मराठा समाजाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. 2014 राणे समितीने एक अहवाल सादर केला होता, तोच अहवाल यावेळी भाजप सरकारने दिलाय. राणे समितीचा अहवाल असा होता की सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास, तोच अहवाल यावेळी त्यांनी एज्युकेशनल अँड सोशल बॅकवर्ड क्लास म्हणून दिलाय. फक्त त्यांनी अक्षरांचे मागे पुढे केले, यामध्ये कुठल्याच प्रकारचा चेंज नाहीये. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे अशी, जर सरकारला हेच करायचं होतं तर 4.5 वर्ष थांबायची गरज का होती? आमच्या 14,000 पोरांवर गुन्हे दाखल झालेत, 32 जणांचे बळी गेलेत, याच गोष्टी सरकारला कळायच्या होत्या. सरकारने असं का केलं? मग सरकारने 4.5 वर्षापूर्वीच जर लागू केलं असतं राणे समितीचं आरक्षण, तर काय कुठलं पडले असती? म्हणजे एकंदरीत हा प्रश्न हेच झाला की राणे समितीने आरक्षण दिलंय, यांनी आरक्षण दिलंच नाही. सरकारने 2014 जे काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने जे आरक्षण दिलं होतं ECBCच्या प्रवर्गातून, ज्या जे कोर्टात टिकू शकलं नाही, त्याच्यानंतर मराठा क्रांती मोर्चा माध्यमातून मराठ्यांनी महाराष्ट्रभर 58 मोर्चे काढले आणि आम्हाला कोर्टात टिकेल असं आरक्षण आम्हाला मिळावं या ही मागणी गेले 4 वर्ष मराठा समाज करत आहे. आणि काल जे फडणवीस सरकारांनी जे SC BCचं जे अहवाल सादर केलेलं आहे, तर ते आरक्षण नसून ती मराठा समाजासाठी फक्त त्यांनी सवलत जाहीर केलेली, आणि ही सवलत महाराष्ट्राबाहेर विद्यार्थ्यांना उपयोगी पडणार नाही आहे. तरी आम्हाला OBC प्रवर्गातून कायमस्वरूपी आरक्षण मिळावं ही आमची मराठा समाजाची मागणी आहे. पहिली जी होती तीच मागणी आहे की महाराष्ट्राचं जे आरक्षण आहे 50% मर्यादा वाढून 70% करावे, आणि 70%मध्ये OBC समाजाला आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला OBC मध्येच आरक्षण देण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे. प्रसिद्ध तेलुगू कवी वरवरा राव यांना 26 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयाने राव यांना 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिसांनी राव यांना शनिवारी रात्री तेलंगणातील घरातून ताब्यात घेतलंय. नक्षलवाद्यांशी संबंध आणि एल्गार परिषदेच्या माध्यमातून कोरेगाव भीमा येथील दंगलीस कारणीभूत ठरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सध्या ते नजर कैदेत होते. राव यांच्या अटकेबाबत असलेल्या संरक्षणाची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. राव यांच्या बरोबर अटक करण्यात आलेले अरुण वरेरा, गोन्सवालिस आणि सुधा भारद्वाज हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, तर गौतम नवलखा हे नजर कैदेत आहेत. पक्षकार सरकारी पक्षाचं म्हणणं होतं की आतापर्यंत त्यांच्याकडनं प्राप्त झालेले ईमेल आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, घरामधनं बाकी गोष्टी ज्या जप्त केलेल्या आहेत त्याचं विश्लेषण करून त्यांचं कन्फ्रंटेशन करून त्यांच्याकडे तपास करणं बाकी राहिलेलं आहे. म्हणून त्यांनी 15 दिवसाची मागणी केली होती, पण कोर्टाने त्यांना 8 दिवसाची कस्टडी दिलेली आहे आणि 26 तारखेला पुढील कस्टडीसाठी तारीख ठेवलेली आहे. आमचा मुद्दा एवढाच होता त्याच्यामध्ये की आत्तापर्यंत भरपूर काळ ते हाऊस अरेस्टमध्ये होते, त्या दरम्यान पोलिसांना मुभा होती, त्यांना संधी होती की तिथे जाऊन त्यांच्याकडे तपास करणं, इंटरोगेट त्यांना करणं, हे सगळं होतं. त्यांच्याकडनं जी जप्ती झालेली आहे ती 28 ऑगस्ट 2018 झालेली असून आत्तापर्यंत त्यांनी ते का केलं नाही आणि आत्ता त्यांना पोलीस कस्टडी का मिळावी हा आमचा युक्तिवाद होता. क्रमांक पोलीस स्टेशनमध्ये जो केस रजिस्टर हुआ आहे उसी केस में हैदराबाद से पी वरवरा राव, इनको हमारे इस केस के आयो है डॉक्टर शिवाजी पवार, ये आज सुबह लेके आए थे, तो इनको कोर्ट के सामने हमने प्रोड्यूस किया था.
और कोर्ट से पुलिस कस्टडी का डिमांड किया था, तो जिसके चलते कोर्ट ने 26 तक मतलब 9 दिन का पुलिस कस्टडी रिमांड हमको दिया है। तो अभी आगे का इन्वेस्टिगेशन है जो अभी पुलिस कस्टडी में करेंगे। मुस्लिम समाजाला नोकरीत आणि शिक्षणात आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी मुस्लिम समाजाने आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केलंय. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय, तसाच निर्णय मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबतीत घ्यावा. नोकरीत आणि शिक्षणात मुस्लिमांना 5% आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. सगळ्यात पहिले मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विचार केला मुख्यमंत्र्यांनी, हा खूप म्हणजे कौतुकास्पद बाब आहे आणि याचं आम्ही स्वागत करतो. मराठा समाजाचं ज्यावेळेस आंदोलन होतं त्यावेळेस मुस्लिम समाजानेही त्याला पाठिंबा दिलेला होता आणि आज मुस्लिम समाजही 5 जे शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण आहे आणि त्या आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही इथं रस्त्यावरती उतरलेलो आहोत. यामध्ये महानगरपालिकेचे आणि सरकारी शाळांमधील विद्यार्थी आहेत. मुस्लिमांची संख्या शिक्षणामध्ये अगदी नगण्य आहे, म्हणजे खूपच कमी आहे आणि हा समाज जर शिकला तरच हा समाज प्रगत होऊ शकतो आणि जर आम्हाला ह्या देशाला प्रगत करायचं आहे तर मुस्लिम समाजाला वगळून कोणतंही काम होणार नाही आहे. ह्या समाजाचा खूप मोठा वाटा या देशामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये ह्या समाजाचा योगदान आहे आणि म्हणूनच आम्हाला जर शिकू दिलं मुख्यमंत्र्यांनी आणि आम्हाला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळाला तरी गरिबांची वंचितांची मुलं आहेत यांना चांगल्या कॉलेजमध्ये चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये आणि डॉक्टर इंजिनियर बनताना कोणताही त्रास होणार नाही आहे. या आरक्षणाच्या मुख्य मागणीला घेऊन आज आम्ही रस्त्यावरती उतरलेलो आहोत आणि आम्हाला पूर्ण कल्पना आहे, पूर्ण खात्री आहे का मुस्लिम समाजाबरोबर मुख्यमंत्री दुय्यम वागणूक करणार नाही आहे. मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत, तसेच मुस्लिम समाजाचे आहेत आणि आम्हालाही मुस्लिम आमच्या समाजाचाही विचार कुठंतरी केला जाईल याची आम्हाला कल्पना आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या आहेत, जर आम्हाला आरक्षण मिळालं तर आम्ही देशासाठी काहीतरी करू शकतो आणि आमचा समाजही शिक्षित होऊन पुढे जाईल अशा भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्यात. हम यहाँ पे आरक्षण के लिए रुके, हमें आरक्षण चाहिए. अगर हमें पढ़ने देंगे तो ये समाज आगे बढ़ेगा. हम मतलब मुस्लिम समाज को भी इसमें पढ़ने का हक है, सब मिलकर पढ़ेंगे तो ये देश हमारा आगे बढ़ेगा. जो हमें इम्प्लीमेंट किया गया था कि हमें आरक्षण मिलेगा, तो वो आरक्षण हमें मिलना चाहिए, इसलिए हम बैठे हैं. अगर हम यहाँ पे इसलिए बैठे ताकि हमें आरक्षण मिले और हम देश के वास्ते कुछ कर पाए, हमें हमारे हमें शिक्षा चाहिए, इसलिए हम यहाँ बैठे है. पिंपरीतील निराधार नगरच्या रेल्वे लाईनलगतच्या अनधिकृत झोपड्यांवर शनिवारी रेल्वे प्रशासनानं कारवाई केली आहे. यावेळी स्थानिक नागरिकांनी घरांना आगी लावण्याचा प्रयत्न केलाय, तसेच पोलिसांवर दगडफेक सुद्धा केली आहे. या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. निराधार नगर येथे रेल्वे लाईनलगत सुमारे 200 अनधिकृत झोपड्या उभ्या करण्यात आल्यात. या झोपड्यांवर रेल्वे प्रशासनाने 2 JCB सहाय्याने धडक कारवाई करण्याची तयारी केली होती. दरम्यान येथील नागरिकांनी या कारवाईला विरोध केला, त्यानंतर या ठिकाणी रेल्वे पोलिसांना पाचारण करण्यात आलं. दरम्यान पोलिसांच्या दिशेने नागरिकांनी दगडफेक केली आहे, त्यामुळे या परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झालं होतं. बीक मागून खातेत, काचपत्र इचून खाते, कोण हाऊस पिकिंगचं काम करते, कोणी तर नोकरदार कोणी नाही, सगळे हातावर कमवून पदरावर खाणार आहे कष्ट करून. मग आता आमचं घराचं बेघर केलंय, कोण बाळा 3 झाले, कोण 3 दिवसाची, कोण 4 दिवसाची, ना आमच्या लेकरावाला खायला सारा नाही. आता आम्ही लेकर पाहिजे कुठे जायचे. माझ्या निराधार नगरला पत्र्याचे एक घर बांधलेलं आहे सर, 20 झाले मला ते घर बांधून. तर मी इकडे कसं आहे बघायला आले, तोडते का नाही तोडते, बिनबातीचे बिनगोष्टीचे तिकडं तोडत आले तर आमच्या अंगावर धावून ते पोलीस लोकांनी मारहाण केली, लेडीज लोकांना हल्लं, मलाही 2-3 लागलं मला. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा डिमांड न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत.
डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटॉलॉजी, ऑप्थॉमॉलॉजिस्ट, ईएनटी सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ॲप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता एक वेगळी बातमी आहे. वायफळ खर्च टाळत तरुणांनी एका वेगळ्या प्रकारची दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केलाय. फटाक्यांवर आणि गावाला फिरण्यावर होणारा खर्च एकत्र करून गोर गरिबांसाठी मुलांसाठी कपडे आणि खाद्यपदार्थ वाटप करून एक वेगळा आदर्श निर्माण केलाय. सर्वत्रच दिवाळीची धूम पाहायला मिळाली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर देखील फटाक्यांची आताशबाजी करून पैशाची उधळपट्टी आणि नाहक त्रास झाला. मात्र गोरगरिबांसाठी प्रयत्न करणार कोण, त्यांची दिवाळी कशी असणार असा प्रश्न असतानाच पिंपरी चिंचवडमधील काही तरुणांनी एकत्र येऊन गोरगरिबांची दिवाळी साजरी केली आहे. दरवर्षी होणाऱ्या फटाक्यांमुळं पक्ष्यांची भरपूर मरण पावतात, भरपूर प्रमाणामध्ये नुकसानही होतं. या पिकनिकला ट्रिपला वगैरे जो खर्च केला जातो तो खर्च टाळून हा उपक्रम राबवला आहे. त्याच्यामध्ये 400 ते 500 मुलांना, पारख्या मुलांना किंवा गोरगरिबांना कपडे व अन्नदान वाटप करण्यात आलेलं आहे. त्याचं उद्दिष्ट एकच की भरपूर जणांची, आपण जी दिवाळी साजरी करतो तशी दिवाळी बाकीच्यांची साजरी व्हावी, हा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आहे. तरुणांनी हा कार्यक्रम घेऊन एक वेगळाच आदर्श तरुणांपुढेच निर्माण केलाय. याचा आदर्श इतर तरुणांनी देखील घ्यायला हवा आणि गोरगरिबांसाठी प्रयत्न करायला हवेत. झोपडपट्टीमधील आणि सर्वसामान्य कुटुंबातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी असतील, मुलं असतील, त्यांना त्या ठिकाणी दिवाळी साजरी करता येत नाही. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळं त्यांना जो आनंद आहे दिवाळीचा तो घेता येत नाही. परंतु मी या ठिकाणी रोहित कलेक्शनचे मालक रोहित पवार आणि त्यांचे वडील राजेंद्र पवार यांचं कौतुक करतो की असा एक चांगला उपक्रम आहे की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये दिवाळी साजरी करीत असताना सर्वसामान्य मुलांच्या घरामध्ये सुद्धा दिवाळी साजरी झाली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करणं किंवा इतर गोष्टी हे करणं हे ज्याला सर्व फाटा दिलेला आहे आणि सर्वसामान्यांची सुद्धा दिवाळी साजरी झाली पाहिजे या उद्देशाने हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा केलेला आहे. गोरगरिबांसाठी दोन वेळेचं जेवण मिळणं म्हणजे त्यांच्यासाठी रोजच दिवाळी असते. मात्र खाण्यापिण्यासह मुलांना कपडे मिळाले तर मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो आणि हाच आनंद पाहून आई वडील देखील भारावतात. आम्ही खूप गरीब होत, खूप गरीब होत, आम्हाला दिवाळी नव्हती, आम्हाला असेच आम्ही पाहिले बदल आम्हाला गोरगरिबांना चांगल्या प्रकारे आम्हाला कपडे दिले बदल आनंद वाटला आमच्या त्यांच्या स्वार्थ सुखात. खरं तर पैशाची उधळपट्टी करण्यापेक्षा सामाजिक कार्यक्रमासाठी हे पैसे वापरले तर गोरगरिबांचे देखील सण साजरे होतील. त्यामुळे तरुणाने देखील पुढाकार घेऊन असे सामाजिक उपक्रम राबवले तर नक्कीच देश पुढे जाईल. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. एकाच वेळी आपल्या विविध कौशल्यातून व्यक्त होणाऱ्या पोलनी, नाटक आणि चित्रपट या माध्यमातून ही रसिकांना भुरळ घातली. चित्रपट असेल, नाटकातील अभिनेता, संवादक, संगीत दिग्दर्शक, गायक अशा विविध भूमिकांमधनं पोलनच्या बहुरूपी व्यक्तिमत्वाचे दर्शन झाले अशा भावना मान्यवरांनी पुलोत्सवाच्या परिसंवादात व्यक्त केल्यात. पुल परिवाराने आशय सांस्कृतिकच्या वतीने आणि स्क्वेअर वनच्या सहयोगाने आयोजित पुलोत्सवानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेत चित्रपट नाटकातील पुल या परिसंवादात माधव वजे, आनंद माडगुळकर आणि किरण यज्ञोपवीत सहभागी होते. 1948 ते 1952 या 4 वर्षाच्या काळात पुलनी 19 चित्रपट काढले आणि हे सर्व चित्रपट हिट झाले, लोकांच्या पसंतीस पडले. लेखकाच्या दृष्टीस योग्य दिग्दर्शक मिळाला नाही तर त्या कलाकृतीची माती होते असा पुलनचा अनुभव आहे. 3 पैशांचा तमाशा बाबतीत पुलना हाच अनुभव आला असं मत वझे यांनी यावेळी व्यक्त केलंय. कारा इंटलेक्ट आणि PYC हिंदू जिमखाना क्लब यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेली 6वी इंडो शॉर्टले PPL क्रिकेट स्पर्धा 25 नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याची माहिती PYC क्लबचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर भाटे यांनी दिली आहे.
या स्पर्धेत एकूण 15 संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघात एकूण 9 खेळाडू असून स्पर्धेचे सामने 6 षटकारांचे असणार आहेत. या स्पर्धेसाठी क्रिकेट टेनिस बॉलचे सर्व नियम लागू असून स्पर्धेचा अंतिम सामना हा 1 डिसेंबरला होणार असल्याची माहिती विनायक द्रविड यांनी यावेळी दिली आहे. क्रिकेट प्रेमींसाठी हा खेळ एक उत्तम पर्वणी असणार असल्याचं द्रविड यांनी यावेळी सांगितलं आहे. PYC प्रीमियर लीगचे मॅच लवकरच 25 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. हा आमच्या इथला एक अत्यंत महत्त्वाचा इव्हेंट असतो की जो गेले 6 वर्षे आम्ही करत आहोत. ह्याच्यामध्ये PYCचेच लोक खेळतात आणि क्रिकेट टुर्नामेंट ही PPL सारखी खेळली जाते. त्याच्यामध्ये इतकं कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट असतं की कोण कसं जिंकण्याच्यासाठी सगळे प्रयत्न ते केले जातात. ही स्पर्धा आम्हाला 3 स्पॉन्सर मिळाल्यामुळे आम्ही गेली 6 वर्ष अत्यंत उत्साहाने पार पाडत आहोत. त्याच्यामध्ये इंडियन शॉर्टले, बृहन ग्रीन, बृहन लिंगलिफ आणि हॉडेक व्हायब्रेटर हे 3 महत्त्वाचे स्पॉन्सर आम्हाला मिळालेले आहेत. विनोद सादर करण्यामागच्या जडणघडणीत पुलंच्या साहित्य आणि कलाकृतींचा मोठा वाटा आहे. पुलंच्या अनेक पुस्तकांचा खजिना माझ्या घरी आहे. पुलंचा विनोद हा शाब्दिक नाही तर तो बिटवीन द लाईन्स असतो. पुलं हे माझे दैवत आहेत तर त्यांचे साहित्य संजीवनी आहे असं मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केलंय. पुल परिवार आणि आशय सांस्कृतिकच्या वतीने आणि स्क्वेअर वनच्या सहयोगाने आयोजित पुलोत्सवात आज अकाईव्ह थिएटर प्रभात रोड येथे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते चित्रपट महोत्सवाचं आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय निर्मित पुलंच्या चित्रपटांच्या पोस्टर प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलंय. यावेळी शांताराम फाउंडेशनचे किरण व्ही शांताराम, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदी मान्यवर उपस्थित होते. पुलंच्या पुस्तकाच्या वाचनाची पारायणी केली पाहिजे तसेच पुलंच्या स्मृती चिरकाळ टिकवण्यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घेऊन कायम प्रयत्नशील राहिलं पाहिजे असं मत यावेळी अभिनेता अशोक सराफ यांनी व्यक्त केलंय. किरणजींचा मला फोन आला की अशोक असं असं आणि करायला पाहिजे. मी हो लगेच हो म्हटलं. नाही म्हणणार काय हो. पुल देशपांडेंच्या त्यांच्या नावानं होणारा उत्सव मी नाही म्हणू शकतो. कधी शक्य होणार नाही. मी लगेच हो म्हटलं त्यांना. मी येणार कुठल्याही परिस्थितीत मी येणार. त्यासाठी मी माझं आजचं शूटिंग कॅन्सल करून पुढे टाकलं. पण म्हटलं मी आजच्या दिवशी आहे कारण मला बाहेर राहायलाच पाहिजे. कारण मगाशी यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच पु ल देशपांडे हे माझं दैवत आहे. मी जो विनोद सादर करतो त्याची जडणघडण जर तुम्ही एक म्हणाल ही सगळी भाईंच्या पुस्तकावर अवलंबून आहे. त्यांची पुस्तकं वाचून 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 त्यातले विनोद शोधून. कारण भाईंच्या पुस्तकांची मजा अशी आहे की त्यांचा डायलॉग विनोद फार कमी आहेत, शाब्दिक विनोद. पण त्यांचा विनोद हा शोधावा लागतो. बिटवीन द लाईन्स आहे त्यांचा विनोद. त्यांचा विनोद हा निरीक्षण शक्तीवरचा विनोद आहे, इमॅजिनेशनवरचा आहे. नंतर तुम्ही त्याच्यातून काढायला लागतं. तुम्ही जेव्हा दरवेळेला जेव्हा वाचता तेव्हा तुम्हाला एक नवीनच जागा सापडते. आणि ही नवीन जागा सापडण्यात माझं आत्तापर्यंतचं आयुष्य गेलं. माझी संजीवनी आहे ती. महाराष्ट्राला संजीवनी स्वरूपात योगदान देणारी 2 व्यक्तिमत्व म्हणजे पुल आणि लता मंगेशकर. पुलंच्या विनोदात प्रत्येक वेळी आपल्याला नवीन अर्थ पाहायला मिळतो. या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी आणि नव्याने या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांनी पुलंच्या बहुआयामी विनोदी शैलीचा अभ्यास केला पाहिजे असंही अशोक सराफ म्हणाले. ब्लेडर्स प्राईड मॅजिकल नाईट्स या फॅशन सोहळ्याच्या निमित्ताने पुण्याचा आसमंत कधी नव्हे तर इतक्या दिमागदार स्टाईलने झळळून निघालाय. या कार्यक्रमात अरुण जागृत स्वरमेळाच्या अनवट ठेक्यावर गौरी आणि नैनिका यांच्या विविध रंगी स्टायलिश डिझाईन्स प्रेक्षकांसमोर सादर झाल्यात. पारंपरिक चौकटीच्या बाहेर जात साजरा झालेला स्टाईलचा अस्सल आणि अनोखा सोहळा होता. स्वतःची खास शैली तयार करणाऱ्या या आणि कामगिरीचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या व्यक्तींचं कौतुक हे या सोहळ्यामागचं कारण होतं. स्टाईलच्या विश्वातील हे स्थानेबाने नजाकतीने विणण्यासाठी ब्लेंडर्स प्राईड मॅजिकल नाईट पुण्यामध्ये अवतरली होती.
Sure. It was an amazing experience. It was so nice to be here in Pune. It was the first time for me and for Gauri and I to showcase over here. I met a lot of people who follow our brand and who wanted to see our show, so it was really exciting. And Blenders Pride Magical Nights is a very exciting event because it brings together a lot of different talent, musicians, live performances, and we had Radhika over here, who is so fashionable herself in her own way because she's just got a very unique personality which comes out on screen, and we're very happy to dress her. Blenders Pride Magical Night ne fashion, sangeet ani Bollywood ya tinhi kshetratil sarvadhik stylish goshtincha vismayakarak mel sadhat hes tatva murta swarupat sarvansamor anle. ग्राहकांना पूर्वी कधी न घेतलेला भारावून टाकणारा अनुभव देण्याची परंपरा या निमित्ताने आम्ही सुरू ठेवली आहे. आपल्या झळाळत्या करिश्म्याशी रॅम्पवर उतरलेल्या राधिका आपटेने अभिजात स्टाईल आणि दिमाखात प्रेक्षकावर मोहिनी टाकली आहे. मी त्यांचे कपडे घालण्यासाठी इतके दिवस वाट बघत होते. फायनली आय मीन एकदाच आय थिंक वो गाय वॉर अदरवाइज फायनली आय एम वेअरिंग द आउटफिट्स. बट आय थिंक their collection and in general their clothes represent their style, which is extraordinarily unique. And it brings their individuality out. त्यामुळे मला वाटतं की स्टाईल म्हणजे फक्त स्टाईल नाही किंवा फॅशन नाही, तर तुम्हाला काय, तुम्ही तुमची पर्सनॅलिटी कशातनं बाहेर येईल हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आय थिंक ब्लेंडर्स प्राईड मॅजिकल नाईट्स ते करतात. जागतिक मधुमेह दिवसानिमित्त ओकेथान 2018 उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. मधुमेहाबरोबर चाला या उपक्रमाचं रोटरी क्लब प्रत्येक वर्षी आयोजन करत असतं. या ओकेथानमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणाई आणि डॉक्टर्स सहभागी झाले होते. सकाळी 6:30 प्राधिकरणामधील वीर सावरकर सदनपासून 3 किलोमीटर पदयात्रेला सुरुवात होऊन काचघर चौकातून भेळ चौक, रोटरी सर्कलपासून परत सावरकर मदन अशी पदयात्रा घेण्यात आली आहे. हजारोंच्या संख्येने नागरिकांनी यात सहभाग घेतला होता. तसेच पुणे हाफ मॅरेथॉन 9 डिसेंबरला शहरात होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये आपल्या कुटुंबासह सहभागी व्हावं असं आवाहन रोटरी क्लबच्या वतीने करण्यात आलंय. हाफ मॅरेथॉन आहे आणि याच्यातही शेवटी आरोग्यविषयक जागरूकता सर्वांच्या निर्माण करायची बालेवाडी ते औंध अशी ही हाफ मॅरेथॉन आहे. मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि त्यातच तुमच्या आरोग्याला हाक द्या की आम्ही आरोग्यमयी राहू. लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडेंना त्यांच्या पोर्ट रोडवरील कार्यालयात आज दुपारी 2:30 सुमारास मारहाण करण्यात आली आहे. त्यांचा बहुचर्चित मुळशी पॅटर्न हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार असून या सिनेमातील आरआरआर या गाण्यामध्ये स्थानिक गुंड नाचताना पाहायला मिळाले आणि त्यामुळेच हा वाद निर्माण झाला होता. दरम्यान मारहाण नाही तर काहीशी झटपट आणि बाचाबाची झाली असून हा प्रकार गैरसमजात न झाला असल्याचं प्रवीण तरडे यांनी फेसबुकवर म्हटलंय. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. वर्षापूर्वी राणे समितीने सादर केलेला अहवाल आणि आताचा अहवाल सारखाच, मराठा कार्यकर्त्यांचा आरोप. प्रसिद्ध तेलुगू कवी वरवरा राव यांना 26 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी. आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन. आणि अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करत असताना नागरिकांनी केली पोलिसांवर दगडफेक. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.